विद्यार्थी मित्रांनो नमस्कार डिप्लोमा फार्मसी सेकंड इयर स्टुडंटचा फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयाचा दुसरा पेपर काल झालेला होता म्हणजे फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री दोन्हीही पेपर झाल्यानंतर खूप सारे स्टुडंट्स जे माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रेझेंट आहेत त्या सगळ्या स्टुडंट्सनी कमेंट्स केले होते की सर त्यामध्ये काहीच क्वेश्चन फार्मास्युटिक जो पेपर हो पहिला होता सेकंड इयरचा त्यामध्ये हार्डली अठरा ते वीस मार्कांपर्यंत विचारलेलं होतं आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री टूचा जो काल पेपर झाला त्या पेपरमध्येही खूप कमी क्वेश्चन्स जे क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली होती त्यातले होते सो डियर स्टुडंट्स तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सजेस्टिव्ह क्वेश्चन बँक जे रेफर करताय ती फक्त क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅट किंवा पॅटर्नसाठी रेफर करा ते क्वेश्चन ऍज इट इज येत नाहीत हे तुम्हाला दोन समजून असेल असेल लक्षात आलं तर आता तुमचा जो पुढचा पेपर जो आहे तो आहे फार्माकोलॉजीचा आणि फार्माकोलॉजीचा पेपर कशा पद्धतीने तुम्हाला इझी ट्रिक्स त्या पेपरमध्ये मिळतील याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड सम ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स जो पेपर मध्ये क्वेश्चन नंबर थ्री असतो आणि लास्ट क्वेश्चन असतो तो रिझन्स असतो फार्माकोलॉजी मध्ये हे तीन प्रश्न तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट केले तर तुम्ही मध्ये इझिली पास होत आहे आता डेफिनेशनचा प्रश्न आल्यावरती तुम्ही जर फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन जर वाचलेल्या असतील तर त्याच डेफिनेशन फार्माकोलॉजी सुद्धा युजफुल होतात ते लिहिलं तरी तुमचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील मग आपण एक कंपॅरिझन करूयात खूप सारे स्टुडंट म्हणत होते की सर पास कसं होतं डिअर स्टुडंट क्वेश्चन नंबर वन टू सिक्स असे टोटल सहा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ सिक्स फोर अटेम्प्ट करायचे आहेत लाईक तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये क्वेश्चन वन पासून क्वेश्चन सिक्स पर्यंत तुम्ही जे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहात ते सगळे क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले तर तुम्हाला नियरली तीस मार्क्स कसेही त्या पेपरमध्ये पडणार आहेत हा पेपर ऑप्शनल सहित जर आपण पकडला तर जवळपास एकशे बत्तीस मार्कांचा हा पेपर असतो आणि त्या एकशे बत्तीस मार्कांमध्ये तुम्हाला फक्त So, सव्वीस पेक्षा जास्त मार्क्स पडणं गरजेचं असतं आपण कॉलेजचा जो मीन असतो तो कमीत कमी चौदा कन्सिडर करतो अशा पद्धतीनं तुम्ही जर स्टडी केला तर पासिंगचा क्रायटेरिया खूप इझी होऊन जाईल आता प्रश्न राहतो स्टुडंट्स म्हणतील सर आम्हाला स्कोर करायचा आहे आम्ही सेकंड इयरला आहोत आणि आम्हाला बी फार्मला ऍडमिशन घ्यायचं तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो की त्या स्टुडंट्सला थोडस जास्त रीड करावं लागेल जे क्वेश्चन्स रिपीटेड आहेत तेही तुम्हाला वाचायचे आहेत प्लस न्यू क्वेश्चन्स जे मिसिंग आहेत जे आजपर्यंत विचारलेले नाही आहेत तेही क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या पेपरमध्ये रिडिंगमध्ये कवर करायचा प्रयत्न करा कर। मी तर म्हणे फार्माकोलॉजीसाठी तुम्ही दिवस ठरवून घ्या दोन दिवस सुट्टी आहे आणि त्यामध्ये डेफिनेशन ड्रग ऑफ चॉईस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डोस थॅराबेटिक युजेस हे शेवटच्या दिवसासाठी ठेवा आणि बाकी जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही मात्र वाचायला घ्या चॅप्टर नंबर वन टू सिक्स ह्यामध्ये सगळे क्वेश्चन थेरॉटिकल आहे फार्मॅको कायनॅटिक डायनामिक चॅनल्स रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन त्याचे ऍडव्हानेज डिसएडव्हानेज वॉट मीन मिन मॅन्टॉगोनिस्ट हे क्वेश्चन तुम्हाला रीड करायचे कुठला कुठलाही क्वेश्चन तुम्ही ऑप्शनला सोडू नका आणि क्लासिफिकेशन्स जे पॉप्युलर क्लासिफिकेशन असतात ते असतात सीएनएस एन एस आणि किमोथेरपी अशा पद्धतीनं तुम्ही स्टडी करा जे काही लिहिताय तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स त्यामध्ये आला पाहिजे की आपण जे लिहितोय त्यामध्ये ऍटलिस्ट चेक करणारा जो टीचर असेल ते कमीत कमी एक मार्क्स तरी तुम्हाला देईल अशा पद्धतीने स्टडी करा जे काय झालेलं आहे मध्ये ते विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा आणि जास्तीत जास्त, जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर पर्स काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करा थँक्यू